देश के सबसे बड़े क्रीड़ा और कला महोत्सव सीएम चषक का उद्घाटन समारोह केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर के हाथों चंद्रपुर के जिला क्रीड़ा संकुल में संपन्न हुआ। कार्यक्रम में अध्यक्ष स्थान केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर उपस्थित थे। इनके साथ ही विधायक नाना श्यामकुले, महापौर अंजलि घोटेकर, जिलाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार, जिला पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, उप महापौर अनिल फुलझेले, जिला परिषद सभापति ब्रिजभूषण पाझारे, महानगर पालिका के सभापति राहुल पावड़े, महानगर पालिका गठनेता वसंत देशमुख, सीएम चषक संयोजक मोहन चौधरी, सह संयोजक तथा नगर सेवक राहुल घोटेकर, कबड्डी जिला संयोजक दिलीप रामिडवार उपस्थित थे। कार्यक्रम दौरान मान्यवरों का स्वागत सत्कार किया गया। इस दौरान मान्यवरों ने अपने अपने विचार रखे। पश्चात मान्यवर खेल के शुभारंभ स्थल रवाना हुए, जहां केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर इनके हाथों फीता काटकर खेल का शुभारंभ किया गया। राज्य की क्रीड़ा नैपुण्य को बढ़ावा मिलने योग्य साथ देते सीएम चषक का आयोजन किया गया होकर क्रीड़ा और कला क्षेत्र में भविष्य देखने वाले सभी स्पर्धकों को इस समय श्री अहिर ने शुभकामनाएं दी। साथ ही उपस्थित सभी ने स्पर्धकों को शुभकामनाएं दी। इस क्रीड़ा महोत्सव का शुभारंभ दौड़ स्पर्धा से किया गया। राज्य के शाला महाविद्यालय विद्यार्थियों के क्रीड़ा और कला नैपुण्य को प्रोत्साहन देने के लिए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी विशेष पुढ़ाकार से सभी विधानसभा क्षेत्र में सीएम चषक क्रीड़ा और कला महोत्सव का आयोजन किया गया है। सशक्त भारत इस संकल्पना को मूर्त स्वरूप देने के लिए आयोजित सीएम चषक क्रीड़ा और कला महोत्सव का चंद्रपुर विधानसभा क्षेत्र के लिए आयोजन 6 दिसंबर 2018 को सुबह 9 बजे जिला क्रीड़ा संकुल आकाशवाणी रोड चंद्रपुर में मान्यवर और अतिथियों की प्रमुख उपस्थिति में संपन्न हुआ। स्पोर्ट्स ऑफिसर बोबड़े साहेब मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। जेव्हापासून ते या ठिकाणी आले एक अत्यंत खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्याची कुठली चूक ते करत नाही। प्रत्येकाला एक संधी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं। सर्वांना मी या ठिकाणी खेळाडूंना पहिले शुभेच्छा देतो की आपण सीएम चषक सामन्यामध्ये की जो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा कार्यक्रम दिलेला आहे, या कार्यक्रमाचं उद्घाटन प्रसंगाला मी शुभेच्छा देण्याकरता आलेलो आहे। हा कार्यक्रम अनेक दिवस चालणार आहे, म्हणून पहिला दिवस आहे आज आणि तोही पहिला दिवस म्हणजे मॅरेथॉन 100 मीटर 400 मीटर या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे। आणि खरं तर जीवनामध्ये माणसाला धावपळ हा शब्द संपत नाही। आपल्या सर्वांना आदरणीय श्रद्धेय भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज महानिर्वाण दिन अशा दिवशी आपण हा कार्यक्रम घेत आहोत। आम्ही सर्वजण त्यांना आदरांजली अर्पण करून हा कार्यक्रम घेत असताना देशात लोकशाही आहे याची नेहमी जाणीव ठेवण्याकरता आम्हा सर्वांना परम आदरणीय पूजनीय बाबासाहेब हे नेहमी स्मरणीय आहेत। त्यांना स्मरण केल्याशिवाय आपण लोकशाही जिवंत ठेवू शकत नाही। माणसांचा प्रभाव कमी झाला पाहिजे, विचारांचा प्रभाव वाढला पाहिजे, म्हणून लोकशाही आहे। व्यक्ती प्रधान देश संपला, विचारानं आपण देश चालवतो। ती घराणेशाही, ती राजेशाही, ती बेजबिगारी आम्ही संपवली। कोणी बेजबिगार राहिलेला नाही देशामध्ये, मग राजकीय असो की सामाजिक असो की नोकरदार असो। म्हणून सर्वांनी बाबासाहेबांचा सन्मान केला पाहिजे विचारांचा। आजचा दिवस आम्हा सर्वांना मला फार मार्गदर्शक दिवस वाटतो आणि या दिवशी आपण आज सामन्यांचा शुभारंभ करीत आहोत। सामन्यांमध्ये प्रामाणिकता असते आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी जो कार्यक्रम ठेवला आहे हा कार्यक्रम खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरता आहे। जिल्ह्या जिल्ह्यामध्ये अनेक खेळाडू असतात दुर्लक्षित असतात, उत्साह असतो, काही लाजाळू असतात, क्षमता असते, पण ही संधी अशी आहे की आम्ही घराघरामध्ये आमचे कार्यकर्ते जात आहेत। बिरजू पाझारे आहे, राहुल गोर पावडे आहे, मोहन चौधरी आहे, वसंत देशमुख आहे, एक टीम तयार आहे, घोटेकर आहे, हे घरी घरी चालले आहेत।
आणि खेळांचं नोंदणी करताय. हा पहिला प्रयोग आहे देशातला आणि मी दाव्यानं सांगतो हा प्रयोग आपण चंद्रपूर शहर महानगर चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र आपण जर यशस्वी करून दाखवला हा देशभर कार्यक्रम चालणार आहे. 125 कोटीपेक्षा जास्त जनसंख्या आहे. जगातला सर्वाधिक युवकांचा देश भारत देश आहे. विद्यार्थी देशात जगात सर्वात जास्त आहे आणि या अशा महान विशाल लोकसंख्येच्या तरुणांच्या देशामध्ये आपण हा कार्यक्रम घेत आहोत. राज्यामध्ये अनेक खेळो मैदानामध्ये येतील, आपली क्षमता दाखवतील आणि भविष्यामध्ये त्यांना आकर्षण मिळू शकतं. खेळ हा खेळ नसतो. खेळ म्हणजे काय, लोक उपमा काय देतात, कोणते कठीण काम असतं तर काय म्हणतो आपण, इथे खेळ आहे क्या, म्हणजे उपहास करतो खेळाचा. मी खेळाचा कधी उपहास करू नये अशी माझं मत. उपहास होऊ शकत नाही खेळाचा. खेळामध्ये मैदानी स्पर्धा असते तेव्हा काय क्षमता तुमच्यामध्ये आहे ती दाखवण्याकरता तो मैदान असतं आणि क्षमतावान खेळाडू तिथं जिंकतो. इथे बेमानी चालत नाही. म्हणून खेळ हा खेळ उपासाकरता नाही, खेळ हा मनुष्य निर्माण होण्याकरता, युवक निर्माण होण्याकरता. युवक मानव निर्माण होणं म्हणजे स्पर्धक जीवनामध्ये अनेक चढउतार येतात. खेळाच्या मैदानामधला युवक हा या चढउतारामध्ये जातो. आज आपण खेळाडू आहात, उद्या नागरिक बनणार आहात, संसारी बनणार आहात, व्यवसायी बनणार आहात, नोकरदार बनणार आहात. म्हणून हे खेळाच्या मैदानात जे नैपुण्य आहे, गुण आहे, कौशल्य आहे, हे जीवनामध्ये काम येत असतं. याच्यावर वाटेल तितकं बोलता येईल तितकं चांगलं खेळाचं मैदान असतं. म्हणून मुख्यमंत्र्यांनी दिलेला कार्यक्रम आम्ही हा पूर्ण जिल्ह्याभर राबवत आहोत आणि राबवताना प्रत्येक विधानसभेत प्रत्येक क्षेत्रात काम करताना नानाभाऊंनी जिम्मेदारी घेतलेली आहे. या कार्यक्रमानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. फार चांगला कार्यक्रम सीएम साहेबांनी घेतला आहे आणि ह्याला मी कधी गमतीमध्ये घेत नाही आणि गांभीर्यानं आपण खेळूया. जिल्हाभर सामने होणार आहेत. इथं होईल, क्लब ग्राउंडला होईल, बल्लासाला होईल, विहापूरला होणार आहेत, पोलीस ग्राउंडला पण काय सामने घ्यायचा विचार चालू आहे आणि सगळे खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. मुला मुलींना मी शुभेच्छा देईन. हजारो मुलका मुला मुलींनी नोंदणी केलेली आहे आणि पूर्ण जिल्हाभर ज्युतीपासून ते चंद्रपूर महानगर, शेगाव, भद्रावती, वरोडा असं कोणतंही मोठं गाव आम्ही सोडलेलं नाही. त्या ठिकाणी सामने भरवलेले नाही. एक माध्यम आहे युवकांपर्यंत जाणं. खेळाडू युवक निर्माण झाला पाहिजे. त्याची मानसिकता ही खेळवृत्ती निर्माण झाली पाहिजे. हातामध्ये दगड घेणार नाही काश्मीर सारखे पोरं, ही काळजी सरकार घेत आहे. युवकांना नोकरी पाहिजे मला मान्य आहे, पण आज नाही अनेक वर्षापासून नोकऱ्या नाही. पण तो हा युवक हातामध्ये चेंडू घेईल, दगड घेणार नाही. म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी हे कार्यक्रम आयोजित केलेले आहे. मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. हा नियोजनामध्ये कार्यकर्त्यांनी चांगलं काम करावं. क्रीडा अधिकाऱ्यांना मी विनंती करतो की तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करू. पण आहे त्याला सजवा, त्याच माध्यमातून कार्यक्रम राबवा. एका महिन्यात हे आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू. मी पुन्हा सांगतो, या राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने मोदी साहेबांनी फंडची कुठं कमतरता ठेवलेली नाही. हा देश श्रीमंत देश आहे, गरिबी संपलेली आहे देशाची. मी पाहतो लोकसभेतून, मला माहिती आहे हा देश गरीब नाहीच आहे, हा देश श्रीमंत देश आहे. हे श्रीमंती मी पाहतो, तुम्ही पाहतात. आता पैशाची कमतरता आजही नाही. म्हणून प्रधानमंत्रीमध्ये खेलो इंडियाचा कार्यक्रम दिला आणि देशामध्ये कधी नव्हे तो एका हजारो खेळाडूंना 5 लाख रुपये एका वर्षाची स्कॉलरशिप देत आहे सरकार. मामूली गोष्ट नाही आहे. हजारो युवकांना जे सिलेक्ट झाले खेलो इंडियामध्ये 5 लाख रुपये स्कॉलरशिप जगामध्ये कोणी दिली नाही की स्कॉलरशिप सरकार देत आहे. मग हा देश खेळाडूंच्या मागे धावत आहे, मदतीला धावत आहे. इथं चांगले खेळाडू येतील, चांगलं कौशल्य दाखवतील. त्यांना शुभेच्छा, धन्यवाद.